आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सरते वर्ष ठरले नैसर्गिक आपत्तींचे वर्ष. रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला. राम मंदिराला बसवले जाणार सोन्याचे दरवाजे. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरासह परिसर सज्ज. पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने फसवणूक, 7 जणांना अटक. आमदार हट्टीहोळींकडून मंत्री खरगे यांची भेट. GSS PU कॉलेजमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा. उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन. संगोळी रायण्णाच्या ठेवीदारांचे बंगळूरमध्ये हाल. कणकुंबी जंगलात ट्रेकिंगला गेलेले 9 विद्यार्थी भरकटले. या सगळ्या ऑफर्समध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉलमधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. यह दिवाली अमर कौन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी. थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. यंदाच्या वर्षात देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, भूस्खलन आदी आपत्तींमुळे 2923 जणांना आपला जीव गमवावा लागला. 18.4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. 92,519 जनावरांचा मृत्यू झाला आणि 80,563 घरांचे नुकसान झाले. 2023 मध्ये देशाला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने केलेल्या सर्वेक्षणात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. CSEने दिलेल्या माहितीनुसार यंदा एल निनोमुळे उशिराने मोसमी पाऊस सक्रिय होणे, अतिवृष्टी, पूर, गारपीट, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षभरात देशात 2923 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर, अतिवृष्टीमुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे देशातील 18.4 हेक्टर सुपीक जमिनींचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पूर, दुष्काळी स्थिती आणि भूस्खलनामुळे 92,519 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर देशात 80,563 घरांचं नुकसान झालंय.
रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान 24 फेब्रुवारी 2022 रोजी युद्धाला तोंड फुटले होते. 2023 या वर्षाला निरोप देत असताना रशियाने काल युक्रेनवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला. रशियाकडून युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली, तसेच ड्रोनने शहरांवर हल्ले केले गेले. या हल्ल्यांचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर भीषण हल्ला केल्यामुळे त्यांना युक्रेनला उद्ध्वस्त करायचे आहे असे दिसते, त्यामुळे पुतीन यांना आता थांबवण्याची गरज आहे असे बायडेन यांनी म्हटले. गुरुवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की रशियाने या वर्षातील सर्वात मोठा हल्ला केला आहे. जवळपास 110 क्षेपणास्त्र युक्रेनवर डागण्यात आले आहेत. या हल्ल्यात 31 नागरिकांचा मृत्यू झाला असून 120 लोक जखमी झालेत. युक्रेनियन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून केला गेलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. राम मंदिराला बसवले जाणार सोन्याचे दरवाजे. अयोध्या येथील राम मंदिराच्या तळमजल्यावरील काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता मंदिरात दरवाजे बसवण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावर लावण्यात येणारे 14 दरवाजे हैदराबादच्या अनुराधा टिम्बर्स इंटरनॅशनलचे संचालक सरत बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातून आणलेल्या सागवणाच्या लाकडापासून बनवले जात आहेत. या दरवाजांवर तांब्याची परत लावण्यात आली असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. कन्याकुमारी येथील कारागीर गेल्या 3 महिन्यांपासून या कामात गुंतले आहेत. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजाची उंची 8 फूट असून दरवाजाची रुंदी 12 फूट आहे. दरवाजांवर अंतिम हात फिरवण्यासाठी ते दिल्लीला पाठवण्यात आले आहेत. या दरवाजांवर भव्यतेचे प्रतीक हती विष्णू कमळ स्वागताच्या मुद्रेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरासह परिसर सज्ज. नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगाव शहरासह परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट व फार्म हाऊस सज्ज झाली आहेत. अनेक जणांनी अगोदरच बुकिंग केले असून 31 डिसेंबरची रात्र उत्साहात साजरा करण्याचा बेत त्यांच्याकडून आखण्यात आला आहे. अनेक रिसॉर्ट व फार्म हाऊस यापूर्वीच बुक झाले असल्याने अनेकांचा हिरमोड देखील झाला, त्यामुळे त्यांच्याकडून अन्य ठिकाणी 31 साजरा करण्याचा बेत आखला जात आहे. शहरासह परिसरात अनेक हॉटेल व रिसॉर्ट मध्ये पार्ट्यांचे नियोजन केले आहे, मात्र अनेकांना रिसॉर्ट मिळणे देखील अवघड बनले आहे. अगोदरच रिसॉर्ट बुक झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतोय, त्यामुळे त्यांना अन्य पर्याय शोधावे लागतायत. बेळगाव शहरात काही जण मोठमोठ्या हॉटेल्समध्ये व आजूबाजूच्या रिसॉर्टमध्ये पार्टी करतात. 31 डिसेंबर सकाळपासून 1 जानेवारीपर्यंत 2 दिवस रिसॉर्ट तसेच हॉटेल्स बुक केली जातात. 8 दिवसांपासून ही हॉटेल्स रिसॉर्ट बुक करण्यात आली आहेत, त्यामुळे काहींना हॉटेल व रिसॉर्ट मिळणं मुश्किल बनलंय. पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने फसवणूक, 7 जणांना अटक. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक विद्यानगर येथील रहिवासी सिद्धनगौडा बिरादार यांची फसवणूक करून 25 लाख रुपये लुबाडलेल्या 6 जणांना अटक करण्यात काकटी पोलिसांना यश आलंय. दीपा जणवी, शिवानंद मठपती, अप्पाया पुजारी, सुनील विभूती, सचिन कुमार आंबळी, भरतेश अगसर, शशांक रावसाहेब दोडनावर, सर्वजण राहणारे हुक्केरी असे अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिद्धनगौडा बिरादार यांनी फसवणुकीबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे तपास करून काकटी पोलिसांनी 6 जणांना अटक करून त्यांच्या जवळील फसवणूक केलेली रोख रक्कम यासाठी वापरण्यात आलेली कार असा ऐवज जप्त केला आहे. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आमदार हट्टीहोळींकडून मंत्री खरगे यांची भेट. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांका खरगे यांची नुकतीच बंगळूरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात विविध विकास कामे राबवण्यासाठी निधीची मागणी केली, त्याची यादीही त्यांना सादर केली आहे. यासंदर्भात मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आवश्यक निधी येत्या काळात मंजूर करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार हट्टीहोळी यांनी दिली. जीएसएस पीओ कॉलेजमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा. टिळकवाडीतील जीएसएस पीओ कॉलेजच्या गणित विभागाच्या सांख्यिकी गणित मंडळच्या विद्यार्थी सदस्यांनी गुरुवार रोजी राष्ट्रीय गणित दिवसाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास रामानुजाचार्य यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य सचिन पवार, गणित विभाग प्रमुख प्राध्यापक सविता कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. या थोर गणित तज्ज्ञाविषयी पीयूसी प्रथम वर्षाचा विद्यार्थी रचित डांगे यांनी पॉवर पॉइंटच्या द्वारे रामानुजाचार्यच्या संपूर्ण जीवन प्रवासावर प्रकाश घातला. प्राध्यापक सविता कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. कुमारी भूमी कुकजी या विद्यार्थीने सूत्र संचालन केले. प्राध्यापक वेदश्री देशपांडे यांनी आभार व्यक्त केले. उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन.
बेलगाम एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. महिला व बालविकास मंत्री श्रीमती लक्ष्मी हेबाळकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करून विद्यार्थिनींना व पालकांना मार्गदर्शन केले. दिव्या शहापूरकर, सृष्टी हुकेरीकर, संजना यल्लमन्नावर, मयुरी हल्याळकर या खेळातील उत्कृष्ट विद्यार्थिनींचा ढाल व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी बेळगाव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी होते. शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर स्वाती मावीन कट्टीमठ व किरण माळी पाटील अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्रीनिवास शिवनगी, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री एम के मादार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी सुपे हिने केले. संगोळी रायण्णाच्या ठेवीदारांचे बंगळूरमध्ये हाल. येथील संगोळी रायण्णा सोसायटीमधील ठेवीदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र यासाठी त्यांना बंगळूरला जाऊन आवश्यक अर्जासह कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. यामुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून बंगळूर येथील कार्यालयासमोर तासन तास थांबावे लागते. ठेव रक्कम परत मिळवण्यासाठी विशेष अधिकारी तसेच सक्षम प्राधिकरणकडे अर्ज दाखल करावा लागत आहे. यासाठी बंगळूर येथील चिक्कुगोपूर परिसरातील विश्वेश्वरय्या केंद्रात ठेवीदारांना जावे लागत आहे. तेथे ठेवीदारांची गर्दी होत आहे. संगोळी रायण्णा सोसायटीतील बहुतेक ठेवीदार हे बेळगाव जिल्ह्यातील असल्याने अर्ज दाखल करून घेण्याची व्यवस्था बेळगावात केली जावी अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे. आता फॉर्म भरून दिल्यानंतर किती महिन्यांनी पैसे देणार? आम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे. आमचा ऍडव्होकेट बोलते. आमचा एटीन मध्ये कसं द्यायला मिळेल मॅडम? पाहते आधार झालेले नाही दिले म्हणून ना, पैसे डुबले म्हणून समजून घ्यायचे नाही. घाबरून ऍप्लिकेशन द्यायला आले लोक. एवढं गाठले पैसे, कम से कम ते 5,000-10,000 जाऊ दे. ऍप्लिकेशन तरी देऊया म्हणून आले. तेवढा त्रास करून लिहू घालूनच आले. व तेवढं पण समजत नाही. ते एक दिवसात संपते काय सांगा यांचा? एक दिवसात संपायला पाहिजे का पटापट? आम्हाला 2090 ऑर्डर झालेली आहे कस्टम कंझ्युमर कोर्टामध्ये. ओरिजिनल रिकॉर्ड त्याच्यामध्ये कोर्टमध्ये कस्टडीमध्ये आहे आणि त्यांनी द्यायला तयार नाही आहे. हे ओरिजिनल घेऊन आलं तर व्हेरिफिकेशन झालं तर ॲप्लिकेशन देते म्हणतात. इथं द्यायला तयार नाही आहे, मिळायला तयार नाही आहे. भरपूर भंडारा हो गया. कणकुंबी जंगलात ट्रेकिंगला गेलेले 9 विद्यार्थी भरकटले. कणकुंबीच्या जंगलात ट्रेकसाठी गेलेल्या 9 विद्यार्थ्यांची वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गोवा कर्नाटक सीमेवरील पारवाड गावच्या हद्दीतील घनदाट जंगलातील जावणी धबधबा पाहण्यासाठी बेळगावमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात BSc शिक्षण घेत असलेले 9 विद्यार्थी शुक्रवारी दुपारी दुचाकींवरून गेले होते. पारवाड गावापासून 3 किलोमीटर अंतरावर त्यांनी आपली दुचाकी फुटपाथच्या बाजूने घेतली होती. एका झाडाखाली दुचाकी थांबवली आणि जंगलात गेले. जंगलाच्या पायवाटेने धबधब्यावर पार्टी करून गेलेले विद्यार्थी सायंकाळी दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी परतत असताना त्यांचा रस्ता चुकला. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे? एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे? मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब. इसीलिए BSc देता है लोएस्ट प्राइस गारंटी.
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज हुंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज हुंडा डियो स्कूटर, तीसरा प्राइस 50 इंच LED TV और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। शुक्रवारी झाडशहापूर येथे झाडांचा सर्वे तसेच दगड लावण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी पोलीस संरक्षणात आले होते। रिंग रोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र झाडशहापूर येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाने दिलेल्या स्थगितीची प्रत दाखवत अधिकाऱ्यांना माघारी धाडले। सदर रिंग रोड मध्ये तालुक्यातील 32 गावातील शेकडो एकर सुपीक जमीन जाणार आहे, त्यासाठी झाडशहापूर येथील शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे। नियोजित रिंग रोड साठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुन्हा हालचाली सुरू झाल्या असून रस्ता करण्यासाठी किती झाडे तोडावी लागणार याची माहिती संकलित करण्याचे काम प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे। श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वी। श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळ या संघटनेच्या वतीने कैलासवासी अभिषेक पुजारी यांच्या स्मरणार्थ आणि सेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते उमेश कुर्याळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिर प्रचंड प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले। युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले। राजहंस गल्ली अनगोळ येथील सद्गुरु सदानंद महाराज मठ येथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री भारत मातेच्या तैलचित्राचे पुष्पहार घालून पूजन करण्याद्वारे झाले। 300 हून अधिक युवकांनी रक्तदान करत मित्राच्या स्मृती जपल्या आणि सामाजिक बांधिलकीही जपली। या प्रसंगी श्री राम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अनगोळ येथील मान्यवर उपस्थित होते। बिल मंजुरीसाठी कंत्राटदाराचे कुटुंबियांसह जिल्हा पंचायत समोर धरणे आंदोलन। सरकारच्या विविध योजनेअंतर्गत कामे आणि कंत्राटे घेऊन दर्जेदारपणे पूर्ण केली आहेत, मात्र जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी त्या कामांची बिले मंजूर करत नसल्याचा आरोप करून कंत्राटदार जयप्रकाश यांनी कुटुंबियांसह विषाची बाटली घेऊन आत्महत्येचा इशारा दिला। केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या हुक्केरीच्या पीडीओंवर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर आंदोलन छेडून राग व्यक्त केला। यावेळी कंत्राटदार जयप्रकाश म्हणाले, त्यांनी हुक्केरी तालुका पंचायत बैठकीत PDO ला बिल देण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र केलेल्या कामांचे सुमारे 19 लाखांचे बिल देण्यासाठी PDO पुन्हा कमिशन देण्याची मागणी करून छळ करत असल्याचा आरोप कंत्राटदार जयप्रकाश यांनी केला आहे।
रोटरी क्लबच्या वतीने काकती सरकारी शाळेला शौचालय व स्वच्छतागृह. रोटरी इंटरनॅशनल क्लब बेळगावच्या वतीने काकती सरकारी शाळेला जवळपास 7 लाख रुपये खर्चून मुलांसाठी 3 शौचालय व 3 स्वच्छतागृह व मुलींसाठी 6 शौचालय बांधून दिले. यांचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुसंडीकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या शाळेच्या उपक्रमांना सुविधांना प्रोत्साहन देण्यास आम्ही विशेष आनंद मानतो असे रोटरी इंटरनॅशनल क्लबचे गव्हर्नर शरद पै यांनी कौतुकोद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष अनिल गवी होते. या प्रसंगी रोटरीचे सेक्रेटरी मनोज मायकेल, जयदीप सिद्धनवर, तुषार कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य महेश रंगाई आदी उपस्थित होते. पोलिसांकडून 3 लाखांच्या 13 दुचाकी जप्त. एपीएमसी पोलिसांनी अटल दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. विठ्ठल सद्यापा अरेर वय 35 असे त्याचे नाव आहे. जप्त वाहनांची किंमत सुमारे 3,35,000 रुपये आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बेळगावातील केएलए रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींचा मागील काही महिन्यांपासून शोध सुरू होता. त्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून 3,35,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या. हारुरी ढोकेगाळी मार्गावर अस्वलाचे दर्शन. खानापूर तालुक्यातील हारुरी ढोकेगाळी डोकेवाडी मार्गावर शालेय विद्यार्थ्यांना अचानक अस्वलाचे दर्शन झाले, त्यामुळे भयभीत होऊन त्यांनी शाळेकडे न जाता घराकडे पलायन केले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मनतुर्गा शाळेचे मुख्याध्यापक जे एम पाटील यांनी शाळेत मुले का आली नाहीत हे पाहण्यासाठी डोकेवाडी गावात जाऊन चौकशी केली असता सदर प्रकार लक्षात आला. दरम्यान सकाळच्या सत्रात व सायंकाळच्या सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकातून केली जात आहे. इनरव्हील क्लब तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया. इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे गरजूंसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इनरव्हील क्लब तर्फे 50 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. डॉक्टर माधुरी दीक्षित यांनी आय केअर अँड लेझर सेंटर मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. अध्यक्षा मंजिरी पाटील म्हणाल्या की चालू वर्षात क्लब तर्फे काही व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लबच्या सचिव उर्मी शेरीगार, प्रीती चिंडक, लीना शाह, अनिता पोरवाल, जयश्री भोसले व शिल्पा शाह आदी उपस्थित होत्या. उद्यम बाग येथील दत्त मंदिर दान पेटीतील ऐवज लंपास. गेल्या काही महिन्यात बेळगाव शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच दत्त जयंतीनंतर अवघ्या 2 दिवसातच उद्यम बाग येथील राजाराम नगर मध्ये असलेल्या दत्त मंदिरातील दान पेटी फोडून चोरट्यांनी सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसाद आटोपल्यानंतर संधी साधून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवरच गल्ला मारला. घटना गुरुवारी उघडकीस आली. दत्त मंदिराचे 3 दिवस बारकाईने निरीक्षण करून चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे, तेव्हा पोलिसांनी चोरट्यांना गजा आड करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. या घटनेची नोंद उद्यमबाग पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वायू अग्निवीरसाठी सर्वात मोठी तुकडी दाखल. सांब्रा येथील एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी 5,000 पेक्षा अधिक उमेदवार दाखल झाले आहेत. त्यात 300 मुलींचा समावेश आहे. अग्निवीर योजनेअंतर्गत एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेली ही 3री तुकडी आहे. त्यात देशभरातील युवक युवतींचा समावेश आहे. या ठिकाणी 22 आठवड्यांचे प्रशिक्षण घेऊन ते देशसेवेत कार्यरत होणार आहेत. अग्निवीर योजनेअंतर्गत वायुसैनिकांची ही सर्वात मोठी तुकडी आहे. त्यांना युद्ध सज्जता व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रथम त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या प्रशिक्षणाला जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे अशी माहिती हवाई दलातील अधिकाऱ्यांनी दिली. परशुराम मल्लाप्पा पाटील यांचे निधन. रामलिंगवाडीतील ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित पंच परशुराम मल्लाप्पा पाटील यांचे शनिवार दिनांक 30 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धेत अनिश कोरेचे घवघवीत यश. बेळगाव शहरातील लवडेल सेंट्रल स्कूल या शाळेचा विद्यार्थी अनिश अनिरुद्ध कोरे
याने बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 34व्या दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश मिळवताना 4 सुवर्ण पदके हस्तगत करण्याबरोबरच 2 स्पर्धा विक्रमही प्रस्थापित केले आहेत. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेतर्फे बेंगलोर येथील बसवनगुडी एक्वेटिक सेंटर येथे आयोजित 34वी दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत बेळगावच्या अनिश अनिरुद्ध कोरे याने 100 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक आणि 50 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक या दोन्ही शर्यतींमध्ये नवे दक्षिण विभागीय स्पर्धा विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदके पटकावली. या व्यतिरिक्त अनिश याने 4x100 मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीत सुवर्ण आणि 4x100 मिडले रिले शर्यतीतही सुवर्ण पदक मिळवले आहेत. सदर यशाबद्दल लवडेल सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थी असलेल्या अनिश कोरे याचे शाळेसह क्रीडा क्षेत्रात अभिनंदन होत आहे. नर्तकी परिवाराच्या स्पर्धा म्हणजे कौटुंबिक सोहळा. न्यू गुडशेड रोड येथील नर्तकी प्राईड व किरण प्लाझा या अपार्टमेंट मधील रहिवासी गेल्या 7 ते 8 वर्षांपासून तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करतात. या वर्षी पुरुष महिला व मुलांसाठी क्रिकेट, लगोरी, कॅरम, बॅडमिंटन व लिंबू चमचा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धांच्या बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री विकास कलघटकी तर व्यासपीठावर नंदकिशोर नागोरी, रमेश पोरवाल, वनश्री पाटील उपस्थित होते. नर्तकी परिवाराच्या या स्पर्धा म्हणजे येथील रहिवाशांचा हा कौटुंबिक सोहळा असून यातून सामाजिक बांधिलकी दिसून येते. विविध भाषिक व सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन या स्पर्धांचे आयोजन हे कौतुकास्पद आहे. यापुढेही अशा स्पर्धातून सामाजिक उपक्रम नर्तकी परिवाराने राबवावेत असे मनोगत विकास कलघटकी यांनी व्यक्त केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तर धनंजय पाटील यांनी विजेत्या स्पर्धक चषक देणगी दाखल दिले. नितेश जैन, महेश शर्मा, किरण शर्मा, राकेश साकरिया, संदीप जाधव, रघु ओझा, भरत मंगलानी, उत्तम गुर्जर, मनीष मुंदडा, नटवर मोदानी, हर्षद शहा, प्रीतम शहा, अजय चौधरी, बादल पोरवाल, हनुमंत जाधव, अतुल पोरवाल, कुणाल जैन, अतिश लावी जैन, भावेश जैन, राहुल नागोरी, कुलदीप रणतोजी, मालतेश नाईक, कौशिक पोरवाल, अंकित पोरवाल, कैलाश जैन, ओंकार कलगडगी, जय पाटील, दुर्वांक पाटील, हर्षद मोदानी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मंडोळी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटाच्या पथसंचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य श्री यल्लाप्पा कणबरकर होते. मुख्याध्यापक श्री जी पी मिसाळे सर यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. क्रीडा ज्योतीचे स्वागत श्री राजूकृष्णा शहापूरकर यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंच्या कडून स्वीकारली. ध्वजारोहण श्री सोमनाथ बंडू आंबेवाडीकर यांनी केले. क्रीडा साहित्याचे पूजन श्री कृष्णा गेनुचे इंडियन एक्स आर्मी यांनी केले. कुमारी रुक्मिणी बाळासाहेब सुतार हिने खेळाडूंना शपथ देववली. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी मंडोळी रोड टिळकवाडी बेळगावचे बँक मॅनेजर श्री उमेश सुतार व राणी चंदम्मा बँक मॅनेजर श्री जीवन गुरव सर यांनी स्पर्धेच्या फायलींचे वितरण करून थ्रो बॉल सामन्याचे उद्घाटन केले. तसेच या वार्षिक स्पर्धेसाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्र व मेडल लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने देण्यात आले. यावेळी श्री कृष्णा गेनुचे बोलताना म्हणाले, मोबाईल पासून दूर राहून शारीरिक हालचाली केल्याने शारीरिक क्षमता वाढते व आपला विकास होतो. इतर विषयांबरोबरच शारीरिक शिक्षणही खूप महत्वाचे असते. अध्यक्षीय समारोप श्री यल्लाप्पा कणबरकर यांनी मुलांचा जर सर्वांगीण विकास व्हायचे असेल तर मुलांनी खेळामध्ये भाग घेणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. श्री मास्ती हुंदे व श्री पुंडलिक असोगेकर यांनी ग्राउंडचे पूजन केले. त्यानंतर मुलांचे व मुलींचे गटाप्रमाणे सांघिक तसेच वैयक्तिक खेळ घेण्यात आले. यावेळी सहशिक्षक बी बी दिवटे, सौ एस एस मुरकुटे, सौ एस के दिवटे, सौ सी एस चव्हाण, सौ पी आर खन्नुकर, अनिता असोगेकर, सी एन एस गोरे, एन एस गडकरी, एस वाय कसलकर, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक एस एन बेळगुंकर यांनी केले तर पी पी गोरल यांनी आभार मानले. हॉकी खेळाडूंच्या मदतीला मीनाताई बेनके यांचा मदतीचा हात. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी आज 10,000 रुपये महिला संघ हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी दिले आहे. यावेळी महिला हॉकीपटूंना मीना बेनके यांची मुलगी एंजल बेनके या चिमुकलीच्या हस्ते सदर रक्कम सुधा चाळके यांना देण्यात आली. यावेळी बोलताना मीना बेनके यांनी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच अभ्यासाचे महत्व सांगितले. कोणत्याही मदतीची गरज भासल्यास एंजल फाउंडेशन एका कॉलवर मदत करण्यासाठी सदैव
उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांनी मदत व मार्गदर्शनासाठी मीनाताई बेनके यांचे आभार मानले. या प्रसंगी बेळगाव हॉकीचे प्रशिक्षक तसेच खेळाडू उपस्थित होते. स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.